प्रतिक्रिया समोर आली आहे. पंकज साबळेने म्हटलं की बाबा तुमची बडबड बंद झाली नाही तर अख्ख्या महाराष्ट्रात तुम्हाला कुठं फिरू देणार नाही असा थेट इशारा त्यांनी दिला आहे. हे फक्त एक छोटासा होता. याची दखल पोलिसांनी गंभीरपणे घेतली पाहिजे. पंकज साबळे हा जीव घेण्याच्या प्रयत्नात माझ्यावर होता आणि यत कदाचित जर कुठं वाईट प्रकार घडला तर याच्यावर सुद्धा म्हणजे हे गांभीर आहे तुम्ही जे सांगताय त्याचं काही मला कळलं नाही. याचा अर्थ तो जर तुम्हाला बाईट देतोय म्हणजे तो मोकाट आहे, म्हणजेच तो इतर कुठेतरी असला पाहिजे. पण पोलिसाच्या अभयाशिवाय तो बोलू शकत नाही. त्याला म्हणा तुझ्या नेत्याला तोंड बंद करायला सांग, आम्ही आमचं पाहून घेऊ. पण महाराष्ट्रात फिरू देणार नाही म्हणजे हे काही तुमच्या बापाचं राज्य इथं नाही आहे. इथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केलेल्या लोकशाहीचं राज्य आहे. त्यामुळे अशा गल्ली बोलातल्या गुंडांना अमोल मिटकरी कधी भीक घालत नाही. हे कितीही जोर मारतील त्याच्यापेक्षा जास्त जोर आमच्यात आहे. फक्त काही प्रोटोकॉल आम्ही पाळला, नाहीतर पंकज साबळेला त्याचं उत्तर मी दिलं असतं. ज्यावेळेस हा हल्ला चढवण्यासाठी ती झुंड निघाली होती शासकीय विश्रामगृहावर, त्यात त्यांचा कर्णबाळे नावाचा एक जो इथला कार्यकर्ता आहे तो निरीक्षक, तो असं म्हणत होता की राज ठाकरेंचे आदेश आहेत की मिटकरीला आजच्या तारखेत संपून टाका. मग माझी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना आता मी पत्राद्वारे विनंती करतो की राज ठाकरेंनी असे आदेश दिलेत का, आणि दिले असतील तर या प्रकरणाची तुम्ही दखल घेणार आहात की नाही. एखाद्या पक्षाचा पक्षप्रमुख एखाद्या सत्ताधारी आमदाराला संपून टाका कुटुंबासह असं सांगतो आणि तो निरोप घेऊन माझ्यावर हल्ला होतो, याच्या मुळाशी गेलं पाहिजे. म्हणून याची CBI इन्क्वायरी झाली पाहिजे या अशी मागणी मी लवकरच करणार आहे. कारण मी लवकरच महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची, गृहमंत्र्यांची, उपमुख्यमंत्र्यांची भेट घेणार. हल्ले करणाऱ्यांनी भावनेच्या भरात हल्ले केले, मात्र त्यांनी एक पुरावा बाजूला सोडला आहे की हा हल्ला आम्हाला शिवतीर्थावरून आलेला आदेश आहे. आणि अशा प्रकारे आदेश देऊन घराचं नाव शिवतीर्थ ठेवणाऱ्या लोकाला त्याला एवढी तरी साधी समज असली पाहिजे की एकीकडे महाराजांचं नाव घ्यायचं, दुसरीकडे लोकांना जीवेनं मारा असे आदेश द्यायचे. या हल्ल्याचा मास्टर माइंड राज ठाकरे आहे असं माझं स्पष्ट मत आहे. तुमचं ठिय आंदोलन आता मागितलं होतं की जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही आरोपी अटक होत नाहीत. पण मला आता DYSP जे गोकुलराज आहेत त्यांनी माझ्या फिर्यादीवरून कायदेशीर प्रक्रिया राबवलेली आहे, ती FIR कॉपी घ्यायला मी इथं बसलो आहे. मला माझ्यापेक्षा माझ्या परिवाराची सुरक्षा महत्त्वाची वाटते. मी थोड्या वेळात परिवारात जाणार आहे कारण त्यांचे सातत्यानं फोन सुरू आहेत. मी सुरक्षित असल्यामुळे त्यांनी थोडासा म्हणजे श्वास मोकळा सोडला आहे, सुटकेचा निश्वास सोडला आहे. पण त्यांची भेट घेणं, आईची, पत्नीची, मुलीची भेट घेणं महत्त्वाचं आहे. त्यामुळे मी घरी जातो आहे. त्याच्यामुळे आत्ता तुर्तास तरी FIR झाला आणि लवकर कायदेशीर कारवाई करून त्या आरोपीला अटक करतील अशी मला अपेक्षा आहे. पोलिसांनी एकीकडे वाचवलं असं आरोपींना तुम्ही म्हणताय, आता तुम्ही म्हणता आश्वासन मिळालं, काय वाटतं तुम्हाला या सर्व गोष्टी? शेवटी पोलिसांवर काही पोलीस, सगळेच काही पोलीस करप्टेड नसतात. काही पोलिसांनी त्यांना अभय दिला असेल, पण साधारण प्रोसेस अशी असते की जोपर्यंत आपण फिर्याद देत नाही आणि फिर्याद दिल्यानंतर जोपर्यंत FIR दाखल होत नाही तोपर्यंत पोलीस त्या गुंडांना ट्रेस करू शकत नाही. आता फिर्याद दिली, त्याचा FIR झाला. पण गुन्हे शाखेच्या काही अधिकाऱ्यांनी जो त्यांना अभय देऊन अमरावतीकडे पाठवल्याचं मला कळलं, त्याची चौकशी झाली पाहिजे की नेमका कोणाचा फोन गेला, जिल्ह्यातून कोणाचे फोन गेले का, त्या आरोपींना मोकाट सोडा असा काही कोणी दबाव आणला का, त्या आरोपीचे आणि इतर कोण्या राजकीय पदाधिकाऱ्यांचे नातेसंबंध आहेत का, हे तर कळलं पाहिजे. म्हणूनच मी CBI चौकशीशी यावर बसवावी असं मान्य गृहमंत्र्यांना माझ्या निवेदनाद्वारे पत्र लिहिलं. मान्य उपसभापती निलमताई गोरेंना पण पत्र देतो आहे आणि लवकरच मी त्यांची भेट पण घेणार आहे. पण एवढं मात्र नक्की, हल्ला केल्यानंतर 15 मिनिटं सगळे आरोपी तिथे हजर असताना ते सुरक्षित अमरावतीकडे जर पळून गेले तर यामध्ये काही पोलिसांचा हात आहे. ABP माझा, उघडा डोळे, बघा नीट.